गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात दुष्काळी संकटाने नागरिक हैराण झालेत. पाण्यासाठी संघर्ष करत असताना आता शिरूर तालुक्यात आपल्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू झाले. तर याच उपोषणाच्या आडून आजी माजी आमदारांवर आरोपाच्या फैरी देखील सुरू झाल्या आहेत. गोड धरणातून शिरूर तालुक्यातील गावांना शेती आणि पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला जातो. काही पाणी पुरवठा रांजणगाव औद्योगिक वसाहतीला केला जातो. मात्र यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे घोड धरणातील पाणी संपुष्टात येत आहे. शेतकऱ्यांचे पाणी यामुळे बंद केले तर औद्योगिक वसाहतीला दिवस रात्र पाणी सुरू ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव MIDC आहे आणि त्यासाठी घोड धरणातलं पाणी आज MIDC उपसत आहे. 24 तास पाणी उपसत आहे. 1250 HP पंपानं 24 तास वीज त्या ठिकाणी वापरून पाणी उपसावत आहे आणि दुसऱ्या बाजूने त्या नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कट केलेले आहे. सरकारच्या धोरणानुसार कायद्यानुसार पाणी वाटप सरकारने ठरवलेलं आहे. धरणातलं तळ्यातलं पाणी वाटप पहिली प्रायोरिटी ही माणसाला पिण्याला आणि जनावरांना पिण्यासाठी, दुसरी प्रायोरिटी ही शेतीसाठी आहे आणि तिसरी औद्योगिकसाठी पाण्याचा वापर केला पाहिजे. मग असे असताना शेतीची प्रायोरिटी 2 नंबरला असताना ती डावलली जाती आणि औद्योगिक कारणासाठी उपसा झाला आहे. मग हे कोणत्या उद्योगपतींच्यासाठी सरकारचं धोरण आहे ते आम्हाला. पाणी वाटप करत असताना शेतकरी केंद्रस्थानी ठेवून पाण्याचं वाटप करण्याची गरज आहे. त्या पद्धतीनं पाण्याची आवर्तनं सोडण्यात आली नाहीत. सद्यस्थितीला घोड धरणातील पाणी साठा संपला आहे. प्रशासनाकडून औद्योगिक वसाहतीला पाणी सुरू ठेवून शेतकऱ्यांवर प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप आमदार बाबूराव पाचारणे यांनी केलाय. त्या ठिकाणी पिण्याचं पाणी राखून ठेवण्याचा त्या ठिकाणी विषय घेतला होता आणि त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं की शेतीचं पाणी बंद करता येणार नाही, आधी MIDC पाणी बंद करा आणि मग शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजन करा. त्यानुसार त्यांनी MIDC पाणी चालू ठेवलं, शेतीचंही पाणी चालू ठेवलं आणि पिण्यासाठीचं पाण्याचा आज गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आज शेतीला किती पाणी द्यायचं, पिण्यासाठी किती द्यायचं आणि MIDC किती पाणी जाते याचा सारासार. शासकीय नियमानुसार पाण्याच्या आणीबाणीच्या काळातील धोरण निश्चित केलं आहे. त्यामध्ये पिण्यासाठी शेती त्यानंतर औद्योगिक वसाहतीला असा क्रम असताना घोड धरणातून नागरिकांच्या पिण्याचे पाणी बंद करून पाणी नियोजनाचे नियम पायदळी तुडवून औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा केला जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. आजच्या काळात नागरिकांचा पाण्यासाठी चाललेला हा संघर्ष आता आमरण उपोषणावर येऊन ठेपला असताना प्रशासनाकडून प्रस्तावाची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या घोड धरणातून MIDC पाणी उपसत आहे आणि त्यांना कमी पडू नये म्हणून आमच्या सारख्यावर अन्याय होतोय. आमचा विद्युत पुरवठा 31 तारखेपासून बंद केलेला आहे. आता त्याच मोटारीवर आम्हालाही पिण्याला पाणी लागतंच ना, म्हणजे आम्हाला पाणी मिळत नाही आणि इकडं मात्र सर्रास पाणी चालू आहे. तेव्हा आमचं म्हणणं असंच आहे की शासनाच्या आग्रहक्रमानुसार पिण्याच्या पाण्याचा, जनावरांचा आणि माणसाचा हा प्रथम क्रमांक आहे. ते पाणी पिण्यासाठीच वापरलं जावं. 2 नंबर शेती आहे, 3 नंबर औद्योगिकरण आहे. एवढा क्रम शासनाचा आहे. 2011 केलेला नियम आहे तो. शिरूर तालुक्यातले चिंचे धरण जे आहे त्या धरणाखालील या ठिकाणी आता जो पाणी साठा आहे त्या पाण्यासाठ्यातून जास्तीत जास्त औद्योगिकरणासाठी पाणी उचललं जातं आहे. खरं तर हे धरण शिरूर तालुक्यातील चिंचणी या गावातील ते धरण वसलेलं आहे. त्याच्यावरती खरा पाण्याचा अधिकार त्या शेतकऱ्यांचा आहे, परंतु आजचं शासन या ठिकाणी औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणात पाणी साठा उचलतं आहे. दुसरी बाब अशी आहे, फक्त शिरूर तालुक्यातील वीज पंपाची लाईट या ठिकाणी बंद आहे आणि नगर जिल्ह्यातील श्रीवंत तालुक्यातील सर्व वीज पंप त्या ठिकाणी चालू आहे. हा आमच्यावरती शेतकऱ्यांवर हा होणारा अन्याय आहे. शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव MIDC आहे आणि त्यासाठी घोड धरणातलं पाणी आज MIDC उपसत आहे. 24 तास पाणी उपसत आहे. 1250 HP पंपानं 24 तास वीज त्या ठिकाणी वापरून पाणी उपसावत आहे आणि दुसऱ्या बाजूने त्या नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कट केलेले आहे. सरकारच्या धोरणानुसार कायद्यानुसार पाणी वाटप सरकारने ठरवलेलं आहे. धरणातलं तळ्यातलं पाणी वाटप पहिली प्रायोरिटी ही माणसाला पिण्याला
आणि जनावरांना पिण्यासाठी, दुसरी प्रायोरिटी ही शेतीसाठी आहे आणि तिसरी औद्योगिकसाठी पाण्याचा वापर केला पाहिजे. मग असे असताना शेतीची प्रायोरिटी दोन नंबरला असताना ती डावलली जाते आणि औद्योगिक कारणासाठी उपसा चाललाय. मग हे कोणत्या उद्योगपतींच्यासाठी सरकारचं धोरण आहे ते आम्हाला एकदा कळू द्या. शेतकरी विरोधी हे धोरण आहे असं आमचं म्हणणं आहे. माननीय ॲडव्होकेट अशोक पवार साहेब, माजी आमदार, यांनी रांजणगाव MIDC ला जो दररोज गोड धरणातून पाणी जे वापर केला जातो, उपसा केली जाते, त्यामध्ये पाणी कपात करून नजीकच्या गावाला, लाभ क्षेत्रातील गावांना पाणी पुरवठा सुरू राहावी या संदर्भात त्यांनी 20 तारखेला माहिती घेऊन शेतकऱ्यांशी आणि कारखानदारांशी चर्चा करण्यासंदर्भात पत्र दिलं होतं. त्या अनुषंगाने मी रांजणगाव MIDC चे उपअभियंता पाणी पुरवठा, पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी आणि गोड पाटबंधाऱ्याच्या उपअभियंता यांच्याकडून सर्व विश्लेषणात्मक माहिती घेऊन या संदर्भातील पाणी कपातीचा जो निर्णय होणार आहे तो माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे याबाबतचा सविस्तर माहिती सर्व तिन्ही विभागाकडून घेऊन काल उपविभागीय अधिकारी पुणे यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई शाखा यांच्याकडे मी प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे. या सदर प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी महोदय 1-2-3 दिवसांमध्ये सविस्तर याबाबत निर्णय घेतील. या संदर्भात माजी आमदार अशोक पवार साहेब यांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत. आमचा अहवाल माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सविस्तर विश्लेषणात्मक आणि संख्यात्मक आकडेवारी घेऊन तांत्रिक अधिकाऱ्यांच्याकडून 50% पाणी कपात करण्यासंदर्भात आमचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदय ते योग्य ते निर्णय घेतील. दुष्काळी संकटात कष्टकरी बळीराजा आता घोडभर पाण्यासाठी आणीबाणीची लढाई लढत असताना पाण्यासाठी हा संघर्ष कसा थांबणार हे पुढील काळात पाहावं लागणार आहे.